आणि केंद्र सरकार हे डिवाइड व्हायचे 50-50%. जे नवीन धोरण आणलं सरकारने, केंद्र सरकारने, त्याच्यामध्ये जे 50-50% राज्य आणि केंद्र सरकार डिवाइड करायचे 50-50%, त्याच्याऐवजी त्याने आता फक्त 12.5% केंद्र शासन बियर करेल आणि त्याच्यावरचं जे काही प्रीमियम येईल तो राज्य सरकारने बियर करावा असं नवीन धोरण आलं. आणि राज्यांना त्यांनी सूचित केलं की या संदर्भामध्ये तुम्ही तुम्हाला जे काही आवश्यक असेल तर पाहिजे तर काही त्याच्यात बदल करून तुम्ही त्याचा प्रारूप तयार करा. ही वस्तुस्थिती आहे की सरकार येण्याच्या कालावधीच्याच कालावधीमध्ये जे काही विम्याच्या संदर्भातले प्रारूप तयार करण्यात आलं हे सर्व बघून तत्कालीन पाठीमागच्या सरकारचे अनुभव, त्याच्यानंतर केंद्र सरकारने केलेलं हे धोरण, त्याच्यामुळे हे काही ट्रिगर नवीन प्रारूप आलं ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर जेव्हा शेतकरी बांधवांच्या ही प्रतिक्रिया आल्या तर ह्या ज्या काही निविदा केलेल्या होत्या ह्या निविदा रद्द करण्याच्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने 3 वेळेस पाठपुरावा केला की या झालेल्या निविदा रद्द करून पूर्वीचे जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे नवीन निविदा राज्य सरकारला करायच्या आहेत. मला वाटतं की 3 वेळेस केंद्र सरकारने त्याला नकार दिला. त्याच्यात त्याने एक मान्य केलं की हे 3 वर्षाच्यासाठी जरी असेल हा विषय तर तो आम्ही तुम्हाला 1 वर्षाच्यासाठी अलाउड करतो, पाहिजे तर 1 वर्षाच्या नंतर तुम्ही त्याच्यात बदल करू शकाल आणि हे थांबवू शकाल. या संदर्भामध्ये राज्य सरकारकडनं वारंवार पाठपुरावा करण्यात आला परंतु केंद्र सरकारने त्याला परवानगी न दिल्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं की केळी उत्पादक संघ जो काही आहे त्याचं पण बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या पण उपस्थितीत झाली आणि ही सर्व बाब त्यांच्या पण निदर्शनास आम्ही आणून दिलेली आहे. मला वाटतं की त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये साधक बाधक चर्चा झालेली आहे. अगदीच अशी प्रतिकूल परिस्थिती जर निर्माण झाली तर काय करता येईल याही संदर्भात चर्चा झालेली आहे. हे आता आपण जे सांगितलं की काही बदल करायचा आहे 1 वर्षानंतर, जर याच्यामध्ये बदल घडला आणि ज्या लोकांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, ज्यांना मिळाली तर वेगळा, ज्यांना मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना तुम्ही मदत देणार का त्या नवीन नियमानुसार त्याचा उपयोग? आता जर केंद्र सरकारने याच्यामध्ये काही बदल घडवला तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, केंद्र सरकारने जे निकष बदललेले होते त्याच्यातला प्रमुख विषय होता की ते फक्त 12.5% बियर करणार प्रीमियम मधला शेअर 3 वर्षाच्यासाठी कंपल्सरी आणि शेतकरी बांधवांना ऐच्छिक, हे जे प्रमुख आणि इतर पण काही त्याचे आहेत परंतु हे प्रमुख विषय होते. तर आता त्याचा सारखा आपण पाठपुरावा केला आणि 1 वर्षाच्यासाठी त्याने अलाउड केलेलं आहे आणि मग पुढच्या वर्षाच्यासाठी आतापासूनच या संदर्भामध्ये एक तज्ञांची समिती आपण तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये आता समजा सर्व अधिकारी पण आहेत, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पण त्याच्यावर घेतलेले आहेत आणि ते साधक बाधक चर्चा करून पुढच्या काळाच्या साठी विम्याच्या संदर्भातलं धोरण तयार करते. मला वाटतं आज पण आम्ही कॅबिनेटमध्ये विनंती केलेली आहे लवकरात लवकर मका आणि ज्वारी, कापसाचं तर सीसीआयचे काही केंद्र सुरू झालेले आहेत, महामंडळाचे पण
केंद्र लवकरात लवकर सुरू करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. कदाचित 25 तारखेच्या आसपास महामंडळाचे पण केंद्र सुरू होतील. कापूस खरेदीचे आता हा तांत्रिक मुद्दा आहे, त्याच्यातनं आपण शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊनच मार्ग काढू. विजेचा प्रश्न एक गंभीर आहे. माझा असा प्रश्न होता की आता ज्या नवीन बदललेल्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पण ज्यांना मिळाली नाही त्यांना तुम्ही ज्या काही मदत पुढच्या वर्षी मदत मिळाली ना, या वर्षीची मदत मिळेल पूर्वीच्या निकषामध्ये ती मिळाली मागच्या निकषाप्रमाणे आहे. फक्त यावेळेस विमा काढायचा विषय आता हा अडचणीचा विषय. हा मग तेच ना, मागच्या तर मिळाली ना मदत सगळ्यांना मिळेल सरसकट. विजेच्या संदर्भामध्ये आपण मंत्री महोदयांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. मला वाटतं की कदाचित राज्याच्या शेतकरी बांधवांच्या साठी उद्या म्हणजे या कॅबिनेटची बातमी आपल्याला माहिती मिळेलच. साधारणतः मला वाटतं की 1500 कोटी रुपये देऊन शेतकरी बांधवांचे जे काही पेड पेंडिंग कनेक्शन्स बाकी आहेत ते देण्याचा निर्णय आणि एकंदरीतच शेतकरी बांधवांच्या साठी मग सोलर पॉवर असेल एक धोरणच आज त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे ऊर्जा विभागाच्या माध्यमातून. मला वाटतं की हा महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी असेल. नाही, मला वाटतं की आजच्या कॅबिनेटमध्ये एकंदरीत ऊर्जा विभागाची काय गंभीर अवस्था आहे याची पण माहिती ऊर्जा विभाग देईल. 64,000 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्तीच थकबाकी ऊर्जा विभागाची महाराष्ट्र पातळीवर झालेली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये ही माहिती आहे. अरे बाबा, आम्ही लहान कार्यकर्ते आहोत. एक